आपल्या आहाराचा आपल्या विचारांवरही प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे आपण ज्या रंगाचे कपडे घालतो त्याचाही प्रभाव आपल्या मानसिक अवस्थेवरही होतो, ज्याला फॅशनच्या दुनियेत डोपामाइन फॅशन असं म्हटलं जातं. तुम्ही कोणत्याही आणि कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केल्यास तुमच्या मूडवर त्याचा परिणाम होतो. कारण जेव्हा आपण आपल्या आवडत्या रंगाचे डिझाईनचे कपडे घालतो तेव्हा आपण आनंदी असतो, त्यामुळे आपला मूडही फ्रेश होतो. कारण कपडे घालणं म्हणजे केवळ चांगलं दिसणं नव्हे तर चांगलं वाटणं देखील आहे. यामुळे आधी ही डोपामाइन फॅशन म्हणजे काय, आनंद आणि समाधानाशी याचा काय संबंध हे समजून घेऊयात. डोपामाइन हा आपल्या शरीरातील एक हार्मोन आहे, ज्याला आनंदी संप्रेरक म्हणजेच हॅपी हार्मोन असं म्हटलं जातं. कारण जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन सोडलं जातं, त्यामुळे आपल्याला आनंद होतो. उदाहरण द्यायचं झाल्यास जेव्हा तुम्ही आवडती व्यक्ती, कपडे किंवा गाणं ऐकता तेव्हा तुम्ही फ्रेश होता, तुम्हाला आनंद होतो. कारण त्यावेळी तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन सोडलं जातं, याला डोपामाइन ड्रेसिंग असं म्हटलं जातं. कपड्यांचा आपल्या भावनिक अवस्थेवर खोलवर परिणाम होतो, म्हणूनच व्हायब्रंट आणि ब्राईट रंगाचा या फॅशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. डोपामाइन ड्रेसिंग लोकांना असे कपडे घालण्यास प्रोत्साहित करते ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या चांगलं वाटतं. डोपामाइन ड्रेसिंग सहसा व्यक्तीच्या कम्फर्ट निवडीशी संबंधित असते. यामुळे जर तुम्हालाही नेहमी आनंदित राहायचं असेल तर सर्वप्रथम एक यादी तयार करा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारे रंग आणि ड्रेसेस यांची नावे लिहा. हे ड्रेसेस तुमच्या वॉर्ड्रॉबमध्ये कॅरी करा. त्याचबरोबर लाल, केशरी, आकाशी, निळा, पिवळा, गडद जांभळा, गुलाबी अशा रंगांच्या कपड्यांचाही यात समावेश करा. कारण या रंगाचे कपडे मूड फ्रेश करतात, आत्मविश्वास देखील वाढवतात. लाल रंग ऊर्जा आणि उत्कटतेशी संबंधित आहे, पिवळा आनंद आणि आशावादासाठी, आणि निळा शांततेचं प्रतीक आहे. त्यामुळे भावनांशी जुळणारे रंग निवडा. जर तुम्हाला रंगानुसार कपडे घालणं फारसं आवडत नसेल तर तुम्ही गोल्ड ॲक्सेसरीज कॅरी करू शकता. तुमच्या ड्रेसिंगला साजेशी चांगली दिसणारी हँडबॅग यासोबतच स्टायलिश कानातले घाला, जे तुमचा लुक पूर्ण करतील. स्टेटमेंट इयरिंग्स ही सध्या ट्रेंडमध्ये आहेत, तीही तुम्ही ट्राय करू शकता. तसेच सँडल किंवा बेल्ट वापरायला विसरू नका. शेवटचं म्हणजे तुमच्या ड्रेसेसवर शोभतील असे फुटवेअर घाला. हिल्स घालणं चांगलं वाटत असेल तर ते घाला. जर तुम्हाला शूज आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. पण असेच कपडे निवडा ज्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. कपडे निवडताना आकर्षक प्रिंट्स आणि पॅटर्न तपासून घ्या. हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या प्रिंट्स आणि डिझाईन्सचे कपडे उपलब्ध असतात. एकंदरच सुंदर प्रिंट आणि पॅटर्न असलेले कपडे तुमचं मन प्रफुल्लित करतात. तुम्हाला या डोपामाइन फॅशनबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा. यासह तुमच्या वॉर्ड्रॉबमध्ये कोणत्या रंगाचे कपडे आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.